हॅलो फ्रेंड्स आज आपण सकाळच्या घाईघाईत बनवता येईल असा मस्त आणि झटपट असा नाश्ता बनवतो आहे त्यासाठी इथे मी कच्चा बटाटा त्याची चाल काढून पाण्यामध्ये किसून ठेवला होता आता यातलं आपल्याला पाणी प्रेस करून पिळून काढायचं आहे जेवढं पाणी त्यातलं निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे हा मी इथे बटाटा पाण्यातून पिळून काढून घेतला आहे आता यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा घालायचा आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घालायचं आहे थोडंसं गाजर किसून घेतलेलं किसून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित असं हाताने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झालं की यामध्ये तीन चमचे जाड रवा घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे रवा मिक्स झाला की यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि हे पाणी घालून याचं सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवायचं नाही आहे यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा मिनिटे असंच ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर हे तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित आहे यामध्ये अजून पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे आता इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे याच्यावरती एक अर्धा चमचा तेल आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि हे जे बनवलेलं मिश्रण आहे हे एक पळी याच्यावरती घालून हे हलकंसं पसरवून घ्यायचं आहे जास्ती पातळ बनवायचं नाही आता याच्यावरती झाकण ठेवून हे मीडियम हीटवरती शिजवून घ्यायचं आहे याची खालची बाजू व्यवस्थित भाजली की याच्यावरती अजून एक अर्धा चमचा तेल लावायचं आणि याची बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील हे एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा झटपट बटाट्याचा चिला बनवू शकता चवीला चमचमीत आणि मस्त लागतो आणि झटपट बनवून तयार होतो तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद